छत्रपति शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव संसाधन विकास संस्थेचे सारथीचे नाशिक येथे विभागीय कार्यालय सुसज्ज अभ्यासिका तसेच मुलांचे व मुलींचे वसतिगृह सुरू करण्याकरता 50 कोटी रुपये निधी देण्यात येईल. सन 2023-24 या वर्षाकरता कार्यक्रम खर्चाकरता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागास 16,494 कोटी रुपये व इतर मागास बहुजन कल्याण विभागास 3,996 कोटी रुपये इतका नियतवे उपलब्ध करून देण्यात आला आहे. आमच्या शासनाने 15 डिसेंबर 2022 रोजी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग निर्माण केला. या विभागाकडून दिव्यांगांचे शिक्षण, पुनर्वसन, रोजगार, स्वयंरोजगार या संबंधी कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात येईल. आदिवासी विभागाच्या माध्यमातून 250 शासकीय आदिवासी आश्रमशाळांना आदर्श आश्रमशाळा म्हणून दर्जोन्नत करण्यात येईल. अनुसूचित जमातीच्या PhD करणाऱ्या 100 विद्यार्थ्यांना दरवर्षी अधिक छात्रवृत्ती योजना राबवण्यात येईल. अल्पसंख्याक महिलांच्या आर्थिक विकासासाठी 15 जिल्ह्यांमध्ये सुमारे 3,000 बचत गटाची निर्मिती करण्यात येईल. बचत गटातील महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येईल. अल्पसंख्याक समुदायातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या रकमेत 25,000 वरून 50,000 रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे.